नमस्कार आणि सुस्वागत. आजच्या कार्यक्रमाला आज आपण सुरुवात करत आहोत. सगळ्यांचे लाईक आणि शेअर्स मला इथे पाहिजे आहेत. सर्वात प्रथम ब्रह्मांड कट्टा आणि ब्रह्मांड संगीत कट्टा यांनी आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतोय. कार्यक्रमाचं नाव आहे तू जो मेरे सुर. पण त्याआधी आजच्या कार्यक्रमाच्या आधी मी आमंत्रित करते आमच्या ब्रह्मांड कट्ट्याचे संचालक श्री राजेश जाधव यांना. कृपया इथे उपस्थित आहे. राजेजी, आम्हाला तुमचे दोन शब्द अधिक महत्वाचे वाटतात, तर जरा कृपया बोल. नमस्कार. प्रथम सर्वांना विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा. ह्या कोरोना घटच्या काळात एक सगळ्यांना दुःखाची महामाया महाप्रसंग आपल्याला ओढवला होता, परंतु त्यातूनही मार्ग काढण्यासाठी ब्रह्मांड कट्टा आणि संगीत कट्ट्याने हा एक मार्ग नवीन अवलंबला आहे. आपल्या दुःखावर मात करून प्रत्येकाला सुख देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करतोय. गेली 6 महिने या कोरोनाच्या महामारीत ब्रह्मांड कट्टा आणि संगीत कट्टा सातत्याने लोकांना दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज दसरा, आज आपण सीमोल्लंघन करणार आहोत. या दुःखाला आघात करण्यासाठी हा आजचा कार्यक्रम आमच्या मधुदंडाताईंनी यांनी केलाय. त्यांना साथ आमचे आर्ट डायरेक्टर तुषारजी हे देत आहेत. खूप मेहनत या कार्यक्रमासाठी या सर्व टीमनी केलेली आहे. आणि तत्पूर्वी हा कार्यक्रम होण्या अगोदर आम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वी एक एक पात्री स्पर्धा मधुताई यांनी ब्रह्मांड कट्ट्याने घेतली होती सुरत नवरत्नाची. त्याचा देखील आज बक्षीस समारंभाच्या हा दुग्ध शर्करा योग म्हणावा जाईल असं मला वाटतंय. आणि मी मधुगंधताईंना विनंती करतो की आजचा कार्यक्रम तुम्ही झकास आणि रंगरंग कराल. सर्व दुःखांवर आपण मात करून पुढे जाऊया. असंच दसरा दिवाळी आपण एन्जॉय करूया. एन्जॉय मी बोलणार नाही, पण एन्जॉय प्रत्येकाने करा. दुःख प्रत्येकाला आहे, त्याच्यावर मात करणं हे गरजेचं आहे. आणि या दुःखावर मात करणं तुम्हाला बरोबर माहिती आहे. तुम्ही हरामासाचे कलाकार आहेत, त्यामुळे तुम्ही आजचा माहोल रंगारंग करणार त्यात मला प्रश्न नाही आहे. मी पुढची सूत्र कार्यक्रम तुम्ही जरूर चालू करा. तत्पूर्वी तुमच्या प्रतिक्रमाने मी आजचा कार्यक्रम कार्य करा. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वात प्रथम आपण बक्षीस समारंभ करत आहे, तर चुरस नवरसाची एकपात्री अभिनय स्पर्धा झाली होती, त्याचा बक्षीस समारंभ आमची ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्रक आम्ही देत आहोत. सर्वात प्रथम मी क्रमांक 3 पूनम कयार यांना आमंत्रित करते आणि आमच्या ब्रह्मांड कट्ट्याचे अध्यक्ष महेशजी जोशी यांना आमंत्रित करते की आपण ते बक्षीस म्हणजे ती ट्रॉफी देण्याची त्यांना विनंती करते. पूनमजी कयात अंकिता यायचे आणि महेश सरांना द्यायचे. चुरस नवरसाची मंद 3 पारितोषिक पूनम कयात. धन्यवाद. धन्यवाद महेशजी. त्याचबरोबर आमचा दुसरा क्रमांक मिळवणारे जे कलाकार होते, जे म्हणजे अभिनय कलाकार होते, ते म्हणजे प्रसाद गोस्वामी. ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक इथे उपस्थित आहेतच. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांना प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी दिली. धन्यवाद. धन्यवाद. आणि पहिला क्रमांक ज्यांनी मिळवला होता त्या गार्गी माने राऊत. मी आमंत्रित करते डायरेक्टर आर्ट डायरेक्टर तुषारजी गुप्ते यांना की हा पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक द्यायला उपस्थित राहावं. खूप आनंद होते. आमची ही स्पर्धा खूप छान झाली होती आणि याचा हा निकाल आज आम्ही इथे जाहीर केला, अर्थात आधीच केला होता, पण इथे तो केला. राजेशजी आणि तुषारजी, त्यातले तुषारजी दोन शब्द बोलावे अशी मी त्यांना विनंती करते स्पर्धेचा. सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
आज हा जो कार्यक्रम चालू आहे ब्रह्मांड कट्ट्या संगीत अगदी संध्याकाळ आहे इकडे अतिशय सुंदर प्रोग्राम होणार आहे आणि मी नक्की आवर्जून सांगेन की चुरस नवरसाचे हा जो आम्ही जे प्रोग्राम झाला होता ऑनलाईन स्पर्धा झाली होती तर तो मी परीक्षक म्हणून काम केलं आणि खूप अतिशय टफ होतं की सगळ्यांना सिलेक्ट करणं शॉर्टलिस्ट करणं वगैरे पण तीन नंबर काढता करताना आम्हाला घाम फुटला होता ऑनेस्ट सांगायचं तर पण मी आज दोन्ही प्रमाण मधून बंधारा मी अतिशय अपेक्षा करेन की त्यांनी जो लॉकडाऊनमध्ये हा जो कार्यक्रम केला आणि अतिशय सुंदररित्या त्यांनी प्रेझेंट केला आणि खूप एन्जॉय यायला पाहिजे होता पण नाही आलं कारण सगळ्यांना वैताग आला होता त्या गोष्टीचा पण नेक्स्ट टाइम आपण परत खूप छान प्रकार करू आणि मधुबंधाने विचार नक्की सांगेन की परत मला परीक्षा करून नक्की नेऊ धन्यवाद धन्यवाद तुषारजी तुम्ही असंच सहकार्य ब्रह्मांड कट्ट्यावर घालून गंधावर कराल अशी अपेक्षा करून तुम्हालाही तुमच्या परिवाराला देखील मी विजयादशमी आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि मी पुढचं कार्यक्रम मधुगंधाताईंना सांगतो की तुम्ही सुरू करावा आणि शुभेच्छा सर्व कलाकारांना मी ब्रह्मांड कट्टा आणि संगीत कट्ट्याच्या वतीने देतो. आमचे अरुण दळवींजी अध्यक्ष आज आमच्या बरोबर मागे आहेत पण त्यांच्या वतीने देखील मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजचा कार्यक्रम रंगारंग करा त्या लोकांचं सर्व दुःख हे पाच हातात समुद्रापलीकडे सोडा असं मी तुम्हाला अपेक्षा करतोय आणि मी माझी देखील लढा घेतो आणि तुमच्याकडे या कार्यक्रम सुरू करण्याचा मी प्रयत्न. धन्यवाद सर. तू जो मेरे सुर में संगीतातले सात सूर विचारलेत ना तर सारे ग म प ध हेच आहे. पण मला जर विचारलं ना तर संगीतातले सात सूर म्हणजे ल ता मंगे श क र गान सरस्वती लता दिदी आय सी टी प्रसिद्धी सगळं एकवट केलं पैसा सगळं काही जिथे एकवट केलं आहे ते ठिकाण म्हणजे गानसम्राज्ञी आशा भोसले. तर आवाजाचे बादशाह जादूगार असे ऋषी मुलायम आवाजातले गायक मोहम्मद रफी आणि गंभीर आवाजाचे गायक मुकेशजी म्हणजे हे सगळे गायक आपण सगळ्यांनाच माहिती आहे. जर एखाद्या गायकाला किंवा गायिकाला विचारलं की तुमचं कुलदैवत कोणतं तर नक्कीच ते ह्याच लोकांपैकी सांगते. तेव्हा ह्या दिग्गज गायकांना अभिवादन करून आमचे तू जो मेरे सूर में ह्या कार्यक्रमाच्या सगळ्या गायकांतर्फे ह्या सगळ्या माननीय दिग्गजांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करत आहोत. तू जो मेरे सूर में येत आहे आमच्या ब्रह्मांड संगीत गटाचे सर्व गायक जे आपले गणेश श्लोक म्हणण्यासाठी येत आहेत तेव्हा